त्या दिवशी अधिवेशन झालं आपलं पक्षाचं, आणि या पक्षाच्या अधिवेशनामध्ये मी जाहीर केलं होतं की जे देशभर अनेक जे काही मोर्चे निघाले, खास करून मुसलमानांनी जे मोर्चे काढले, मला त्याचा अर्थच नाही लागला कधी। ते सीए असेल किंवा एनआरसी असेल, जे जन्मापासून इथे राहत आहेत, जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना कोणी बाहेर काढत होतं? मग जर तसं कायद्यातच नव्हतं, ताकद कोणाला दाखवलीत? काय म्हणून ताकद दाखवलीत? त्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये मी म्हटलं होतं की पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना या देशातून हाकललेच पाहिजेत, त्याच्यामध्ये तडजोड पण होऊ शकत नाही। अनेकांना माहिती पण नाही हे काय, नुसतेच आपले चर्चा करतात, व्हॉट्सअपवरती काहीतरी मेसेजेस पाठवतात, सीए म्हणजे काय, एनआरसी म्हणजे काय। आज तो जो काही कायदा केला आहे की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान इथे ज्यांच्यावरती धार्मिक अत्याचार होतील अल्पसंख्याकांवरती, तिथल्या त्यांना जर समजा भारतामध्ये यायचं असेल तर भारत त्यांना नागरिकत्व देईल। 1955 सालचा हा कायदा आहे। ज्या वेळेला या देशाची फाळणी झाली, त्या फाळणीच्या वेळेला त्याच्यानंतर 1955 साली 47 आपलं स्वातंत्र्य मिळालं आणि 55 साली हा कायदा झाला। एकोणीसशे पंचावन्न सालची परिस्थिती वेगळी होती। आज 2000 मधली परिस्थिती वेगळी आहे। तो देश त्यावेळेला भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता, परंतु आज काय परिस्थिती आहे त्या देशाची, खास करून पाकिस्तान सारख्या देशाची। मी पुढे त्या विषयावरती येतो, परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो। आपल्याकडे एक सरळ बघायची पद्धत असते की एक तर तुम्ही डाव्या बाजूला राहा किंवा उजव्या बाजूला राहा। म्हणजे केंद्र सरकार मधल्या काही गोष्टींवरती, भूमिकांवरती जर टीका केली की हे भाजप विरोधी, आणि केंद्रातल्या सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याची जर समजा स्तुती केली तर हे भाजपच्या बाजूने, त्याच्यामध्ये काय आहे की नाही? ज्यावेळेला केंद्राकडनं चुकीचे निर्णय झाले त्यावेळेला देखील त्यांच्यावरती मी टीका केली। ज्यावेळेला एखादी चांगली गोष्ट घडते, ज्यावेळेला चांगली गोष्ट घडली, काश्मीरमधलं 370 कलम काढून टाकण्यात आलं, त्यावेळेला राज ठाकरेंनी अभिनंदन देखील केलं। जेव्हा कोर्टामध्ये ज्यावेळेला राम मंदिराला हिरवा सिग्नल ज्यावेळेला मिळाला, त्यावेळेला याच राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती की आज बाळासाहेब बसायला पाहिजे होते, त्यांना आनंद झाला असता। परवा दिवशीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्राच्या राम मंदिराच्या ट्रस्टचा निर्णय झाला, त्याचंही अभिनंदन केलं की आता लवकरात लवकर ही गोष्ट ती पूर्ण होईल। जे त्या गोष्टीसाठी म्हणून जे कार सेवक मारले गेले
त्या सर्व कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळेल की आपण फुकट नाही मेलो. मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं की एक तर इकडचं नाही तर तिकडचं, पण ते काय CA NRC त्या विषयावरती खूप वेळ बसलो मी. CA काय ते चार ओळीचं आहे फक्त. प्रश्न असा आहे की आज पाकिस्तानची जी परिस्थिती आहे, आज जवळपास म्हणजे काय म्हणू आपण त्याला टेररिस्टचा अड्डा झालेला आहे पाकिस्तान. अमेरिकेमधले जे ट्विन टॉवर्स पाडले गेले त्या पाडण्यामागचा जो मेंदू होता ओसामा बिन लादेनचा, तो ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानात सापडला. आपल्या देशामध्ये अनेक आजपर्यंत बॉम्ब ब्लास्ट झाले, बॉम्ब स्फोट झाले, अनेक माणसं मारली गेली ज्याच्यात, रेल्वेमध्ये झाले, इतर अनेक ठिकाणी झाले. या सगळ्या बॉम्बस्फोटाच्या मागे कोण होत? आज मुंबईमध्ये ज्यावेळेला 92-93 साली ज्यावेळेला बॉम्बलास्ट झाले, त्या बॉम्बलास्ट करणारा माणूस कोण होता? दाऊद इब्राहिम. सांभाळलं कोणी? पाकिस्तानने. या लोकांचं काय म्हणणं आहे की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये तिकडे ज्यावेळेला धार्मिक अत्याचार होतात आणि त्यावेळेला अल्पसंख्याकांवरती तिकडच्या होतात, तिकडचा अल्पसंख्याक कोण? तिकडचा अल्पसंख्याक हिंदू. त्याला हिंदुस्थानात नाही घ्यायचा. नाही म्हणे तिकडच्या मुसलमानांना पण घ्या. कसं घ्यायचं? मी खरं तर त्या दिवशी सांगितलं होतं की भारतामध्ये 135 कोटी लोकसंख्या आहे, अजून त्याचा त्याला शिस्त लागत नाहीये, त्याला आकार येत नाहीये. पण अशा प्रकारच्या काही घटना ज्या ठिकाणी घडतात, ज्या वेळेला अशा तिकडच्या लोकांना असं वाटतं, ते एक इंटरनॅशनल ट्रीटी म्हणतात त्याला, त्याप्रमाणे तुम्हाला ते घ्यावे लागतात. त्याच्यामुळे CA गैर काय? आता विषय NRC. माझा देश म्हणजे काय? धर्मशाळा वाटली का हो या लोकांना? कुठच्याही देशामधलं लोकांनी आपलं यायचं आहे, कुठेही राहतायत, कुठेही जगतायत. मला कल्पना आहे या गोष्टींची की या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. पर बाहेरून येणाऱ्या घुसखोरांचा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळेला काही माणुसकीचा ठेका नाही घेतला भारताने. जगामधले प्रत्येक देश, जगामधला प्रत्येक देश त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नागरिकांसाठी म्हणून किती कठोर पावलं उचलतात. मी त्या दिवशीच्या माझ्या आपल्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं की आज अमेरिकेमध्ये ही कारवाई सुरू आहे, आज युरोपमध्ये ही कारवाई सुरू आहे, ऑस्ट्रेलियामध्ये कारवाई सुरू आहे. कुठच्याही आस्थापनेमध्ये जातात, पोलीस जातात, विचारतात पासपोर्ट कुठे आहे. काय जे बाहेरून घुसखोर येतात त्यांच्याकडे पासपोर्ट नसतात, पासपोर्ट जाळून टाकतात, त्याला फेकून देतात. पासपोर्ट नाही त्याच्याकडे असं म्हटल्यावरती तात्काळ त्या पोलीस त्याला दोन पर्याय सांगतात. एक तर तुला तुझ्या देशात परत पाठवतो, दुसरा पर्याय जेलमध्ये टाकतो, तू निवड. बाकीचे देश कसे सुतासारखे सरळ येत आहेत, आम्हीच आपला फक्त सगळ्या ठिकाणी फक्त माणुसकीचा ठेका घेऊन बसलोय. आता काल माझ्याकडे एक बातमी आली, काल पुण्यात का कुठेतरी एका बांगलादेशी मुसलमानाने मराठी आडनाव लावलं, मराठी नाव लावलं
आणि एका मराठी कुटुंबातल्या एका मराठी मुलीशी लग्न केलं. कालांतराने कळला तो बांगलादेशी आहे. आज माझ्या देशामध्ये अनेक मुसलमान राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, माझे मराठी मुसलमान आहेत. जिथे मराठी मुसलमान राहतात तिकडे आज पण कधी दंगली झालेल्या नाहीयेत, कारण तो इथलाच आहे, ते इथल्याच मातीतला आहे तो. पण आज असे अनेक मौल्य उभे राहिलेले आहेत की तिथे हे पाकिस्तानातले आणि बांगलादेशातले मुसलमान, अहो नुसते मुसलमान काय घेऊन बसलोय आपण, त्या बेरा भाईंदरला जा, नायजेरियन लोक आली आहेत. नायजेरियाची लोक येत आहेत, कोण त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला नाहीये, पोलीस तिथे आज जाऊ शकत नाहीये, सरकार त्यांना साथ देत नाहीये, त्यांच्यावरती कोणती कारवाई होत नाहीये. ते सगळे नायजेरियावरनं आलेले सगळे लोक ड्रग्ज विकतायत, स्वतः ड्रग्ज मध्ये असतात, तिकडच्या महिलांची छेड काढतात, मुलींची छेड काढतात, काही नाही ढिम्म. नुसतं बघत बसायचं आम्ही या सगळ्या परिस्थितीकडे बघत बसायचं शंडासारखं. आज माझं केंद्रालाही हेच सांगणंय, केंद्र सरकारलाही हेच सांगणंय की आज देशामधली जी आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्याकडनं दुर्लक्ष करण्यासाठी म्हणून जर हे तुम्ही कायदे आणत असाल हे अत्यंत चुकीचं आहे. जर हे कायदे आणणार असाल तर हे कठोरपणे त्याची अंमलबजावणी करा. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी, एकदा काही ते कळेल पण आपल्याला. आज आमच्या माता भगिनी अनेकदा रिक्षामधनं प्रवास करतात, टॅक्सीमधनं प्रवास करतात, कुठच्या बसमधनं प्रवास करतात, कोण बाजूला बसलेला माणूस आहे माहिती नाही. आणि मग सगळ्या गोष्टींचं प्रेशर कोणावरती येणार? आमच्या पोलीस खात्यावर, आमच्या पोलीस बांधवांवरती येणार. हेच ते मैदान जिकडे आपण आज मागच्या वेळेला मोर्चा काढला होता याच माझ्या पोलीस बांधवांसाठी. त्या रझा अकादमीचा मोर्चा होता, रझा अकादमीचा मोर्चा. हिंमत बघा त्यांची, आमच्या पोलीस महिला भगिनींवरती हात टाकले, पोलिसांवरती महिलांवरती हात टाकायची यांची हिंमत होते. तुमच्यावरती हात टाकायला किती वेळ लागेल ना? यांचा बंदोबस्त आत्ताच नको का करायला? आणि त्याही मोर्चामध्ये तुम्हाला जर आठवत असेल त्याही मोर्चामध्ये मला याच इकडच्या सगळ्या जे काही लाठीचार्ज आणि सगळे जे काही मारले होते आमच्या पोलिसांना, पोलीस भगिनींना, तिथे पडलेला एक पासपोर्ट सापडला मला होता, मला एकाने आणून दिला होता. आणि तो पासपोर्ट होता बांगलादेशचा. एका बांगलादेशियाचा पासपोर्ट तिकडे सापडला होता, जो मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर मी तो दाखवला पण होता. भारतामध्ये फक्त यायची एंट्री फक्त होती त्याच्यामध्ये, पुढे काय? मी जरा विचारपूस केल्यानंतर मला कळलं बांगला फक्त बांगलादेशामधनं जवळपास 2 कोटी लोक आले. पाकिस्तानात नेपाळ मार्गे किती लोक आले असतील कल्पना नाही आपल्याला. आणि आम्ही हिंदू बेसावध, आणि याचं कारण आमचं, कारण आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो, एरवी आम्हाला कळत नाही. आज तेच असे जागृत आहेत, ते ज्या प्रकारचं आता त्यांचं षडयंत्र सुरू आहे, मी त्या दिवशी सांगितलं ना, मी ते सांगणार आहे इथल्या आणि तिथल्या गृहमंत्र्यांना सांगणार आहे, ते लवकरच सांगणार आहे की एक जागा आहे त्या जागेमध्ये अनेक अनेक परदेशातले मुल्ला मौलवी येत आहेत. काय चाललंय तिथे माहीत नाही, परंतु मला हे पोलीस खात्यातनंच कळलं. आणि त्यांनी मला सांगितलं की जे काही घडतंय हे चांगलं घडत नाहीये, काहीतरी खूप काहीतरी मोठं काहीतरी घडवत आहेत ते. मग आम्ही काय करायचं? ब्लास्ट झाले की मेणबत्त्या बाहेर काढायच्या, व्हायलाच पाहिजे. नुसते देशामध्ये माणसं येतात, नुसती देशामध्ये माणसं जगतायत, राहतायत, काय होतंय कोणाला पत्ता नाहीये. आणि मग नंतर आम्ही पोलिसांना शिव्या द्यायच्या की काय करत होते पोलीस, पोलीस काय करतील.
या राज्य सरकारला तर सांगून उपयोग नाहीये, केंद्राला सांगितलं पाहिजे. आता या माझ्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या पोलिसांना 48 तास द्या हात सोडून. महाराष्ट्रामधला क्राईम रेट गुन्हेगारी हे 0% आणू शकतात, मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावरती. पण हात बांधलेले कारवाई करायला गेले की सरकार त्यांच्यावरती केसेस टाकणार. ज्यांनी आज हे मोर्चे काढले ना देशभरामध्ये, त्या सगळ्यांना आज सांगून ठेवतोय, आज तुम्हाला दिसलंय मोर्चाला मोर्चाने उत्तर. यापुढे जास्ती नाटकं कराल तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर असेल. तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते देशात जगातल्या कुठच्याही देशामध्ये तुम्हाला दिलं जात नाही. जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही. एवढं स्वातंत्र्य आज इथे दिलं जात आहे. एक रुपयाने राहा. ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करायच्या मागे कशाला लागलात. आणि जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे, जो माझा मराठी मुसलमान आहे, जो या देशावरती प्रेम करतो, त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे. त्यांनी येऊन सांगितलं पाहिजे की यांचं काय चालू आहे ते. त्याच्यामुळे या ते CAA असेल नाही तर NRC असेल, या गोष्टींवरती त्वरित केंद्र सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे. जरी आज केंद्र म्हणत असलं की आज आम्हाला कारवाई करायची नाही, तरी हा निर्णय कधी ना कधीतरी घ्यावाच लागेल. हा देश साफ करावाच लागेल. ही सगळी बिळं बुजवावीच लागतील. जिकडे भुसभुशीत जमीन असते ना तिकडेच घुशी होतात, जिकडे खडक असतो ना तिथे घुशी होत नसतात. एकदा हिंदुस्थानने कडक होणं गरजेचं आहे, भारताने कडक होणं गरजेचं आहे. आणि त्याची चेतावणी देण्यासाठीचा हा आजचा हा मोर्चा होता. या मोर्चाला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात, त्याच्यावरती जो निरोप द्यायचा आहे तो आपण दिलेला आहे. असेच जागृत राहा एवढंच फक्त आपल्या समोर आज इथे सांगतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब.